नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण राज्य राखीव पोलीस बळ गट क्रमांक 11 नवी मुंबई सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2018 अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, या पोलीस शिपाई भरतीमध्ये एकूण 100 प्रश्नांपैकी 50 प्रश्न हे अंकगणित आणि बुद्धिमत्तावर आधारित होते। तर अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा मित्रांनो आपण अभ्यास करणार आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये 51 प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 100 या प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर पहा, हा प्रश्न 51 होता। इथून सिक्वेन्स आपली सुरू होते। बघा, पहिला प्रश्न, संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा आणि इथे दिलेला आहे 7 15 31 आणि 63। मित्रांनो, खूप सोपा संबंध लागलेला आहे। 7 7 2 14 म्हणजे त्याची दुप्पट करा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा। मग 7 ची दुप्पट 14 14 मध्ये 1 मिळवले 15। मग इथे पण पाहू शकता 15 15 ची जर दुप्पट केली तर 30 30 अधिक 1 31 मित्रांनो मिळून जाते। त्यानंतर 31 31 ची जर दुप्पट केली तर 62 62 मध्ये 1 मिळवले तर 63। त्याचप्रमाणे इथे संबंध मित्रांनो सेम संबंध आपल्याला लागणार आहे। 63 63 गुणिले 2 केले तर आपल्याला किती मिळतील? 126। मग 126 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवले तर किती होणार? 127। तर मित्रांनो, ब हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न, गटात न बसणारी संख्या ओळखा। मग आता इथे पहा, 29 37 57 आणि 61। आता खरं तर हे आता मी सॉल्व करतो केलेलं आहे त्यामुळे लगेचच सांगू शकतो, परंतु एक्झाममध्ये आपल्याला अडचण येऊ शकते, त्यासाठी जास्तीत जास्त सराव करणं मित्रांनो गरजेचं आहे। मग पहिला प्रश्न बघा, इथे काय आहे संबंध, 29 37 57 आणि 61। यापैकी जर पाहिल्या, मी ब्लूमध्ये दाखवतो, 29 ही मूळ संख्या आहे, 37 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि 61 ही सुद्धा मूळ संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्राईम नंबर्स म्हणतो। 57 ही मूळ संख्या नाही आहे, का? कारण त्याला 19 आणि 3 ने सुद्धा भाग जातो। ओके, सो इथे जे आहे ही आपली संयुक्त संख्या आहे, दॅट मीन्स कंपोजिट नंबर। सो 57 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणजे गटात न बसणारी संख्या। पुढील प्रश्न, पुन्हा प्रश्न तसाच आहे, गटात न बसणारी संख्या ओळखा आणि इथे जे दिलेले आहेत 125 81 64 36। इथे जो संबंध लागलेला आहे तो म्हणजे बघा, 36 हा 6 चा वर्ग, त्यानंतर 64 हा 8 चा वर्ग आणि 9 चा वर्ग 81, परंतु 125 हा कशाचाच वर्ग नाही आहे, 225 हा वर्ग आहे। 125 कशाचाही वर्ग नसल्याकारणाने इथे जे आहे पूर्ण वर्ग संख्या नसल्याकारणाने 125 ही गटात न बसणारी संख्या, बाकीच्या सर्व संख्या आहेत त्या पूर्ण वर्ग संख्या आहेत। पुढील प्रश्न, संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा। मग आता इथे आपल्याला जे आहे इथे क्रमाने येणारी संख्या ओळखायची आहे, तर बघा इथे काय येणार आहे, तर आपल्याला वर्ग आणि घन जर माहिती असतील तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत चटकन आपण सॉल्व करू शकतो। 216 हा 6 चा घन आहे मित्रांनो, 125 हा 5 चा घन हा 64 जो आहे हा 4 चा घन, 27 हा 3 चा घन। मग बघा, 6 5 4 3, मग इथे येणारी संख्या कुठली असणार आहे? 2 चा घन। 2 चा घन म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच किती? 8। सो ब हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे। पुढील प्रश्न, आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे। आता इथे मी काय करतो आहे, तर आजोबाचं बघा, इथे शेवटी काय म्हटलं, आजोबांचं वय वर्ष किती असेल, मी इथे आजोबांचं जे वय आहे त्याला मी एक्स मानतो आहे आणि दोघांच्या वयातमधला जो फरक जो आहे तो किती आहे? 50 वर्ष। म्हणजेच एकंदरीत नातूचं जे वय असणार आहे ते किती असणार आहे? x वजा 50। ओके, हे झालं नातूचं वय आणि हे झालं आजोबांचं वय, फरक इतका आहे म्हणून x वजा 50। आजोबा व नातू यांच्या वयाची बेरीज 74, मग हे x अधिक x वजा 50 ही जी बेरीज जर केली दोघांची तर किती व्हायला पाहिजे? 74। मग मी इथे डायरेक्ट करतो आहे 74, एक्स हे आजोबांचं वय, x वजा 50 हे नातूचं वय आणि दोघांची जर बेरीज केली तर किती? 74 यायला पाहिजे। मग पहा इथे x अधिक x 2x होणार। ओके, 74 74 74 मधून जर इथे आपले बघा वजा 50 आहेत, इकडे जाताना ते अधिक होणार, 74 अधिक 50 म्हणजे किती होणार? 7 5 12 म्हणजे इथे 12 आणि हे 4 124 मित्रांनो होऊन जाणार आहेत। त्यानंतर बघा, जर एक्सला 2 ने जर भागलं तर आपल्याला इथे किती मिळणार? 6 2 12
आणि 2 × 4 म्हणजे 62 हे वय येणार आहे. आता 62 हे वय कोणाचं आपण मानलेलं आजोबांचं आणि विचारलेलं कोणाचं आहे आजोबांचे वय. पण विचारलेलं आहे आपण पटकन इथे असं करू शकतो की 62 हे अचूक उत्तर. मित्रांनो घाई खूप डेंजरस असते कारण इथे विचारलेलं काय आहे 5 वर्षापूर्वी. हे जे आहे हे निग्लेक्ट करून जमणार नाही 5 वर्षापूर्वी. मग 62 मधून जर 5 गेले तर मग किती राहणार 57. पण 5 वर्षापूर्वी आजोबांचं जे वय असणार आहे ते असणार आहे 57. सो 57 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, मानसीला 4 मावशा आणि 3 मामा आहेत. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे. आता हे नात्यांशी संबंधित आहे. ओके तर पहा मित्रांनो खूप सोपं आहे. मानसीला 4 मावशा म्हणजे मानसीची आई एक म्हणजे किती झाले जी भावंड जी असणार आहेत बघा 3 मामा म्हणजेच आईचा भाऊ आणि आईच्या बहिणी. आईच्या बहिणी किती आहेत 4 म्हणजे टोटल आई आणि बाकी 4 बहिणी मिळून टोटल किती आहेत बहिणी तर 5 बहिणी. ओके त्यानंतर काय म्हटलेत 3 मामा आहेत म्हणजे 3 भाऊ. आता इथे काय विचारलं ते लक्षात घ्या. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ. आधी त्यांनी भाऊ विचारले देताना डेटा काय दिला आहे 4 मावशा आधी दिल्यात आणि नंतर 3 मामा दिल्यात. इथेच आपली गफलत होते आणि आपण चुकीचं उत्तर करतो. आधी अनुक्रमे किती भाऊ. आता बघा मावशी 5 बहिणी आहे. 5 बहिणीपैकी एक समजा डॉक्टर आहे म्हणजे राहिल्या किती बहिणी तर 4 बहिणी. ओके मग तिला 4 बहिणी आणि 3 भाऊ. मग आधी विचारलेला आहे भाऊ म्हण भाऊ 3 आणि बहिणी किती 4 म्हणजे 3 आणि 4 हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर येणार आहे. म्हणजेच ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, पिंकूकडे रिंकूपेक्षा 6 पेन्सिली जास्त आहेत. आता हे खूप सोपं आहे बघा काय म्हटलं त्यांनी. पिंकूकडे रिंकूपेक्षा, आता पिंकूला मी पी म्हटलं आणि रिंकूला आर म्हटलं. पिंकूकडे रिंकूपेक्षा 6 पेन्सिली जास्त म्हणजे ते पिंकूकडे 6 पेन्सिली जास्त आहेत म्हणून काय केलं पी अधिक 6 बरोबर आर. रिंकूला मी ते आर म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा रिंकूकडे म्हणून मी ते आर म्हटलं अनुपेक्षा 4 पेन्सिली अधिक आहेत म्हणून आर अधिक 4 बरोबर ए लिहिलं. म्हणजे अनु अनु म्हणजे ए आणि रिंकू रिंकू दोन्हीकडे आहे म्हणून आर. त्यानंतर पुन्हा म्हटलेलं आहे रिंकूकडे मनूपेक्षा, आता मनू जे आहे समजा मी इथे मनू लिहितोय एमने लिहितोय 8 पेन्सिली अधिक आहेत म्हणून इथे लिहिलं अधिक 8 बरोबर काय मनू. नंतर मग काय पिंकूकडे, पिंकू बघा आधी आपण इथे पी वापरलेले तेच पिंकू आहे म्हणून मी परत पी वापरतोय. पिंकूकडे चिनूपेक्षा म्हणून इथे लिहिले ची म्हणजे सी 12 पेन्सिली अधिक आहेत. हे मित्रांनो आपल्याला 4 जे आहेत इकडे आपल्याला हे उदाहरणं जे आहेत ते भेटलेले आहेत. ओके इक्वेशन फॉर्ममध्ये मग आता इथे काय करायचं आहे तर सर्वात कमी पेन्सिली कोणाकडे आहेत, सर्वात कमी पेन्सिली कोणाकडे आहेत. आता बघा प्रत्येकाला मी समजा जर कोणाशी जर कम्पेअर करतो आहे पी जे आहेत प्रत्येकाला रिंकूसोबत जर कम्पेअर करतो आहे बघा हे जे पहिलं जे इक्वेशन आहे तर बघा ते इक्वेशन मी असं लिहू शकतो आर हे इथे आर समजा इकडे मी आणला आणि 6 जे इकडे आणले समजा -6 झाले बरोबर पी. हे पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन बघा आर अधिक 4 बरोबर ए म्हणजे अंजू. त्यानंतर हे आर अधिक आठ बरोबर मनू म्हणजेच एम. आणि हे जे आहे पी पी जे आहे बघा पी अधिक आर ना. ओके सो मी इथे काय करतो ही पीची जी किंमत आहे पीची किंमत किती R-6 ती इथे टाकतो आहे. ओके म्हणजे हे किती येणार R-6 अधिक 12 बरोबर C. ओके मग -6 अधिक 12 याच्याऐवजी मी लिहू शकतो -6 असंच लिहू शकतो डायरेक्ट बरोबर काय सी. इथे काय केलं आहे मी ब्लूमध्ये दाखवतोय बघा ही जी पीची जी किंमत आहे ती उदाहरण एकवरून टाकलं आहे. हे जे आहे पहिलं उदाहरण त्याच्यावरून टाकले पीची किंमत R-6 म्हणून मी ते R-6 केले. हे 12 होते
वजा सहा अधिक 12 म्हणजे अधिक 6 झाले, अशा पद्धतीने 4 इथे इक्वेशन्स आपल्याला भेटलेले आहेत। मग आता 4 इक्वेशन्स जर आपण कंपेअर केले तर आता बघा, प्रत्येकामध्ये आर 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 म्हणजे आपण रिंकू एक कॉमन पात्र ठेवले आणि त्याच्याशी आपण कंपेअर केले। मग रिंकू बघा, पिंकी जे आहे पिंकूकडे काय आहे, आर वजा 6 म्हणजे ते कमी आहेत। त्यानंतर अंजू जे आहे रिंकूकडे 4 जास्त आहेत ज्या पेन्सिली आहेत त्या। पण इथे जर पाहिलं, मनू जर पाहिलं तर किती आहेत, मनू आणि रिंकू यांचं जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय दिसतंय की रिंकूकडे 8 पेन्सिली जास्त आहेत, म्हणजेच एकंदरीत मनूकडे सगळ्यात कमी पेन्सिली आहेत। म्हणून आपलं जे उत्तर जे असणार आहे मित्रांनो, डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। का? कारण या इक्वेशनवरून आर अधिक 8 म्हणजे रिंकूकडे 8 पेन्सिली जास्त आहेत मनूपेक्षा। म्हणून त्यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, घड्याळातील तास काटा व मिनिट काटा या पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात, काटकोनात म्हणजेच काय, 90 अंशाचा कोण। 90 अंशाचा कोण कसा असतो, तर अशा पद्धतीचा 90 अंशाचा कोण असतो। 6 वाजता जर पाहिलं तर 6 वाजता आपला जो घड्याळ जो असतो तर अशी पद्धतीची म्हणजे 180 अंशाचा कोण असतो। 12 वाजता जर पाहिलं तर 12 वाजता म्हणजे दोन्ही काटे 12 वर असणार आहेत, सो 0 अंशाचा। त्यानंतर 3:30 वाजता जर पाहिलं तर बघा, एक काटा 3 आणि 4च्या मध्ये आणि एक काटा 6 वर, सो हा 90 अंशाचा कोण नसतो। पण 9 वाजता जर पाहिलं तर एक काटा 9 वर आणि एक काटा 12 वर म्हणजे 90 अंशाचा कोण असतो। सो 9 वाजता हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर। पुढील प्रश्न, जर कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटलं, ऑक्सिजनला नायट्रोजन, नायट्रोजनला आर्गॉन आणि आर्गॉनला नियॉन म्हटलं, तर सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे आहे। खूप सोपं आहे मित्रांनो, आपल्याला हे माहिती पाहिजे, जनरल नॉलेज माहिती पाहिजे की हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे नायट्रोजनचं असतं, जो 78% असतो। नायट्रोजनला इथे जे आहे आर्गॉन म्हटलेलं आहे, सो बी आर्गॉन हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर। पुढील प्रश्न, पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोणे आहेत। मित्रांनो पहा, इथे जे आहेत मी आधी इंटरनल त्रिकोण जे आहेत ते मोजतो आहे। बघा इंटरनल त्रिकोण जे असणार आहेत ते किती असणार आहेत, बघा हा जो मी दाखवतो इथे ड्रॉ करून बघा, हा एक त्रिकोण, त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा। सो मी इथे लिहितो आता बघा, हा पहिला त्रिकोण, त्यानंतर हा जो आहे ज्याच्यावर मी कर्सर फिरवतो आहे हा दुसरा त्रिकोण, त्यानंतर हा तिसरा, हा जो आहे मधला चौथा आणि हा पाचवा, हे 5 त्रिकोण झाले। त्यानंतर हा मोठा जो असणार आहे बघा, मी ते ब्लू कलरमध्ये दाखवतो आहे, बघा हा जो त्रिकोण असणार आहे हा 6वा त्रिकोण। सो एकूण जे झाले आपले 6 त्रिकोण मित्रांनो झालेले आहेत। आता मी काय करतो, हे झाले 6 त्रिकोण, आता मी हे जे मर्ज करतो यांना म्हणजे जोडतो आहे। तर बघा, पहिला मी काय जोडू शकतो, 1 आणि 2, हे 2 जर त्रिकोण जोडले तर 1 त्रिकोण बनणार आहे, म्हणजे असा मोठा त्रिकोण बनणार आहे। त्यानंतर 1 आणि 3ला जर जोडलं तरीसुद्धा 1 त्रिकोण बनणार आहे। त्यानंतर बघा, 1, 2, 1, 3, 1चं काम झालं, ओके। त्यानंतर 2 घ्या, 2 आकडा घ्या म्हणजे दुसरा त्रिकोण घ्या, दुसरा आणि कुठले त्रिकोण मर्ज केले तर त्रिकोण बनेल, तर दुसरा आणि चौथा, त्यानंतर दुसरा, चौथा, पाचवा, दुसरा, चौथा, पाचवा। आता दुसरा घेऊन आपल्याला दुसरा कुठला त्रिकोण बनणार नाही, कारण 2, 1 असं लिहू शकत नाही, कारण 1, 2 ऑलरेडी लिहिलेलं आहे। त्यानंतर तिसरा बघा, 3, 4 जर एकत्र केलं तर 1 त्रिकोण बनेल, त्यानंतर 3, 4, 5 या तिघांना एकत्र केलं तरी आणखी 1 त्रिकोण बनेल, म्हणजेच एकंदरीत आधीचे 6 बघा, हे आधीचे 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजेच एकंदरीत आपले 12 त्रिकोण या आकृतीत बनणार आहेत। सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर। पुढील प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 9, 90 तर 5 किती। आता इथे जर आहेत 9 गुणिले 10 केले 90 आणि 5 गुणिले 50, पण इथे 50 कुठे आपल्याला आकडा दिसत नाही आहे, म्हणजे आपल्याला इथे काहीतरी एक संबंध लावावा लागणार आहे। तर संबंध बघा मित्रांनो इथे कसा लागतो आहे, तर 9, 9चा वर्ग किती, 81 आणि त्याच्यामध्ये 9 मिळवले, ओके। मग इथे काय केलं, 5चा वर्ग 25 आणि त्याच्यामध्ये 5 मिळवले, ओके। म्हणजे ही संख्या जी आहे हिचा वर्ग अधिक ती संख्या, मग इथे पण या संख्येचा वर्ग अधिक ती संख्या, 25 अधिक 5 म्हणजे 30, आणि 30 हे तो उत्तर आहे। सो 30 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर। पुढील प्रश्न, एका रांगेत मध्यभागी उभा असलेला समीरचा क्रमांक 10 आहे, तर रांगेच्या उजवीकडून 6व्या क्रमांकावर असलेली अनिता डावीकडून कोणत्या स्थानावर असेल। खूप सोपं आहे पण हे प्रॅक्टिकली दाखवणं तितकंच इम्पॉर्टंट आहे, सो मी इथे प्रॅक्टिकली दाखवतो आहे। बघा ही समजा आपली रांग आहे, इथे मधोमध जो आहे आपला कोण आहे, समीर, समीर हा उभा आहे आणि त्याचा क्रमांक 10 आहे, म्हणजेच काय, इथे 9 माणसं असणार आहेत आणि इकडे 9 माणसं असणार आहेत। डावीकडून बघा, रांगेच्या उजवीकडून, मग ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू आहे,
उजवीकडून 6व्या क्रमांकावर म्हणजे इथे समजा आहे उभे असलेला अनिताचा डावीकडून किती क्रमांक, मी इथे हा 9, त्यानंतर 10वा, ओके नाही हा इथे किती 6व्या क्रमांकावर आहे, म्हणजे एकंदर इथे गॅप जो आला तो 4चा, 9 9 आणि इथे किती 4 आणि हा 1 10, म्हणजे इथे 6वा, म्हणजे इथे एकूण झाले हे 5, म्हणजे 10 आणि 4 म्हणजे किती जाणार इथे 14. बघा एकदा मी परत सांगतोय, बघा इथे 10वा, इथे 6वा इकडून उजवीकडून आहे, म्हणजे इथे 7 8 9, म्हणजेच इथे किती झाले हे 10 11वा 12वा 13वा 14वा, म्हणजे सी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर मिळणार आहे. आपण असंही करू शकला असतात की 10 मधून 6 गेले 4, हे 4 आणि ते 10 म्हणजे 14. ओके पुढील प्रश्न, मनोरमा तिच्या घरापासून बागेपर्यंत ज्या मार्गाने गेली तो मार्ग समोरच्या आकृतीत दाखवलेला आहे. इथे आकृती दिलेली आहे, किती वेळा मनोरमा पाठीमागे दक्षिण दिशा असेल. मग आता बघा दक्षिण दिशा जी आहे ती आधी माहिती पाहिजे, तर बघा मी ते ही जी असते ही उत्तर आणि खालची जी बाजू असते ती असते दक्षिण. ओके मग दक्षिण म्हणजे इकडे ही बाजू, ओके ही जी हा जो बाजू असणार आहे ही दक्षिण. मी ते काय म्हटले पाठीमागे, पाठीमागे दक्षिण दिशा असेल. तर आता बघा मनोरमा इथून गेली तर तिच्या पाठीमागे दक्षिण दिशा असेल, हे एकदा झालं. त्यानंतर परत इथे गेली तर या पॉईंटला पण दक्षिण दिशा असेल, इथे गेली इथे तिच्या तोंडाकडे दक्षिण दिशा आहे, सो हे आपण घेणार नाही आहेत, इथे नाही घेणार. आता हिच्या पाठीमागे इथे दक्षिण दिशा असेल म्हणून हे तिसरं, इथून गेली परत हे जाताना इथे चौथं, म्हणजे एकूण 4 वेळा जी आहे दक्षिण दिशा असणार आहे. सो 4 वेळा हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, समोरच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता इथे कोणता संबंध लागतो आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा इथे जे आहे 6 2 40 3 1 10 4 5 किती, तर 6 6चा वर्ग जर केला तर किती येतो 36 36, आणि 2चा वर्ग केला तर 4 36 अधिक 4 40, तर 3चा वर्ग 9 9 अधिक 1 1चा वर्ग 1च, म्हणजे 9 अधिक 1 10, मग 4चा वर्ग किती 16 आणि 5चा वर्ग किती 25. ओके म्हणजेच 16 अधिक 25 म्हणजेच किती 41 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिलेली संख्या जी आहे ही मोठी आहे, म्हणजे 2 पेक्षा लहान नाही आहे. मग बघा इथे संबंध कुठला लागला आहे, 2 अधिक 3 बरोबर 5, मग नंतर 3 अधिक 5 बरोबर 8, 5 अधिक 8 13, 13 अधिक 8 21, 21 अधिक 13 म्हणजेच किती 34, मग 21 आणि 34 ची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. मग 21 आणि 34 म्हणजेच इथे जर दोघांची बेरीज केली तर आपले किती मिळून जातील 55. सो 55 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. आता इथे हे जे आहेत ऑप्शनवरून आपण म्हटलं, नाही तर मग कदाचित इथे काय असतं की 1 सुद्धा हा सुद्धा ऑप्शन असला असता, म्हणजे 1 अधिक 2 बरोबर 3, पण इथे सगळ्या ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्या मोठ्या आहेत 34 पेक्षा, म्हणून इथे जे असणार आहे 55 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे. इथे 5 3 98 6 2 208 10 4 ... ओके सो पहा इथे इथे काय केलेलं आहे, खरं तर घन जे आहेत ते घेतलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे 5चा घन जो आहे तो किती असतो 125, मग 125 आणि 3चा घन जो आहे तो 27, मग 125 मधून 27 गेले 125 मधून 27, मग 98 उरतात. त्याचबरोबर 6चा जो घन आहे तो किती असतो 216, आणि 2चा घन किती असतो 8, मग 216 मधून 8 गेल्या तर 208 राहतात. त्याचप्रमाणे 10चा जो घन असतो तो किती असतो 1000, ओके आणि 4चा घन जो असतो तो किती असतो 64, ओके मग 1000 मधून 64 गेले म्हणजे किती राहणार 900, आणि 100 मधून 64 गेले म्हणजे किती 36. ओके सो 936 हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर असणार आहे. सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत कॅट बरोबर DES, पिन बरोबर QOM, रेड बरोबर SIC लिहिलेलं आहे, तर त्या सांकेतिक भाषेत FOG बरोबर काय आहे. खूप सोपं आहे, यांनी काय केलेलं आहे बघा, सी नंतर डी येतो आणि एस नंतर टी येतो, म्हणजेच काय इथे जाताना +1 आणि इकडे -1, म्हणजे आधीचं पद. ओके म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, बघा सी नंतर येणारं पद डी, म्हणजे +1 केलं, आणि टीच्या आधीचं पद काय एस, म्हणजे -1,
सेम इथे बघा, पी नंतर येणारं पद क्यू आणि एनच्या आधीचं पद एम, त्यानंतर हे जे आहे अल्फाबेट आर नंतर एस येतं, डीच्या आधी सी येतं. मग इथे काय म्हटलं आहे एफ, मग एफच्या नंतर काय येतं, एफ नंतर येतं जी, ओके, आणि जीच्या आधी काय येतं एफ, म्हणजे इथे येणार आहे एफ. मग जी आणि एफ असणारे दोन इथे दिसतात आपल्याला, तर बघा इथे हा डायरेक्ट आपण डी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो डायरेक्ट उत्तर लिहू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग मधल्याचं काय, तर बघा इथे खरं तर गरज नाही आहे त्याची, तरी मी तुम्हाला सांगतो आहे. बघा इथे काय केलं, त्यांनी ए हे स्वर घेतलेले आहेत, ओके, ए इंग्रजीमधले जे स्वर आहेत ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू. मग बघा ए नंतर ई येतं, तर बघा इथे पण ए नंतर त्यांनी ई घेतलं आहे, त्यानंतर आय, आय नंतर काय येतं ओ येतं आहे स्वर, त्यानंतर ई नंतर काय येतो आय येतो, आय येतो बघा, त्यानंतर इथं ओ जो आहे ओ नंतर इथे काय यायला पाहिजे यू यायला पाहिजे. बघा आपलं मी जे सांगितलेलं आहे उत्तर जी यू एफ तेच उत्तर मिळालेलं आहे, ओके, अशा प्रकारे हा संबंध लागलेला आहे. त्यानंतर बघा एका सांकेतिक भाषेत एकला पाच, तीनला सात आणि चारला नऊ म्हटले आणि दोनला सहा म्हटले, तर एक गुणिले, मग आता इथे काय करायचं, मग एकला काय म्हटलेलं आहे तर पाच, मग पाच गुणिले दोन करा, पाच गुणिले दोन, दोनला काय म्हटलेलं आहे तर दोनला सहा म्हटलेले, पाच गुणिले सहा, अधिक तीनला त्यांनी किती म्हटलेले सात, बस एवढं केलं की झालं, सहा पंचे तीस, तीस अधिक सात सदतीस. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या संख्यामालिकेतील विसंगत पद जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा अकरा, एकवीस, एक्केचाळीस, एक्क्याऐंशी, एकशे एकाहत्तर, तीनशे एकवीस. आता हे सॉल्व केलं आहे म्हणून मी इतक्या पटापट सांगतो आहे, एक्झाममध्ये प्रॅक्टिस शिवाय काहीही एक पर्याय नाही आहे. तर बघा इथे काय करावं लागेल, अकरा एकवीस, मग अकरा अकरा बावीस म्हणजेच गुणिले दोन वजा एक केलं आहे. बघा अकरा दुने बावीस, बावीस वजा एक एकवीस, त्यानंतर एकवीस, एकवीस दुने बेचाळीस, बेचाळीस वजा एक एक्केचाळीस, एक्केचाळीस दुने ब्याऐंशी, ब्याऐंशीमधून एक गेला एक्क्याऐंशी, एक्क्याऐंशी गुणले दोन म्हणजे किती होणार एकशे बासष्ट, मग ते एकशे एकसष्ट पाहिजे मित्रांनो. आणि बघा पुढे जर गेलो एकशे एकसष्ट केला तर हा जो आहे तीनशे बावीसच होणार आहे, ओके. मग इथे आपलं जे आहे हे जे पद आहे एकशे एकाहत्तर, एकशे एकाहत्तरच्या ऐवजी इथे एकशे एकसष्ट पाहिजे होते. सो हे विसंगत पद आहे, सो आपण म्हणू शकतो की हे जे आहे सी हे विसंगत पद आहे, सी हे राईट ऑप्शन. नेक्स्ट, खाली दिलेल्या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील, खूप इंटरेस्टिंग असतात मित्रांनो हे क्वेश्चन्स. बघा इथे काय केलं आहे, दोन वेळा आर आहेत, इथे तीन वेळा आर आहेत, इथे तीन वेळा आर आहेत, म्हणून आपण इथे काय घेणार आर घेणार आहोत. आता बघा पुढची रिकामी जागा, बघा तीन वेळा आर त्याच्या आधी काय आहे क्यू, मग इथे पण क्यू आहे, त्यानंतर इथे काय आहे पी, इथे लक्षात घ्या तुम्ही इथे पी आहे, सो आपण इथे पी लिहिलं, त्यानंतर दोन वेळा जेव्हा पी आले, बघा दोन वेळा पी आले तेव्हा इथे काय येतं क्यू, म्हणजेच आपली एकंदरीत सिक्वेन्स काय आहे, दोन वेळा पी, एक वेळ क्यू, तीन वेळा आर, नंतर एस, पी दोन वेळा, दोन वेळा पी, एक वेळ क्यू, तीन वेळा आर, नंतर एस, ही एक लयबद्ध मांडणी झाली. म्हणजे आर, बघा पहिला आर नंतर पी आणि नंतर क्यू, आर पी क्यू. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करू, आता उगवत्या सूर्याला म्हणजे त्यांना म्हणायचं पूर्व दिशेला, ओके, ही बघा ही पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता अभिषेक जो आहे तो बघा अभिषेक इकडे तोंड केलेला आहे, त्यानंतर काय केलं डावीकडे, आता त्याची डावी बाजू जी असणार आहे ती इकडे, ओके, डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला, ओके, मग त्याचे तोंड जे आहे ते कुठे असणार आहे पश्चिम आहे, वळला तर त्याच्या समोरची दिशा कोणती, समोरची दिशा असणार आहे पश्चिम. आता याच प्रश्नामध्ये त्यांनी डावीकडून दोन वेळा काटकोनात वळला काय आणि उजवीकडून दोन वेळा काटकोनात वळला काय, तरी पण पश्चिम दिशाच मित्रांनो आली असती, इथून जरी दोन वेळा वळला असता तरी तो एकशे ऐंशीचा कोण झाला असता आणि पश्चिम दिशाच आली असती. पुढील प्रश्न, सी टेन जी, आय ट्वेंटी टू एम, एफ सिक्सटीन जे, ओके, हे दिलेलं आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की पुढील जे आहे ते काय असणार आहे. आता आधी आपल्याला संबंध लक्षात घ्यायचा आहे की सी टेन जी म्हणजे बघा सी हे कितवं पद असतं, तिसरं पद असतं आणि जी हे आपलं सातवं पद असतं, ओके. मी एक याच्यावर एक व्हिडिओ बनवले की अल्फाबेट्स कशाप्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर आय जे आहे बघा मी ते रेडमध्ये दाखवतो आहे,
आय जे आहे, आय हे नववं पद, एम मीन सो तेरावं पद. त्यानंतर एफ जे आहे मी ते परत ब्लूमध्ये दाखवतोय, एफ जे आहे हे सहावं पद आणि जे जे आहे हे दहावं पद. मग आपल्याला विचारलं पुढचं पद आता तुम्ही सांगा. आता लक्षात घ्या बघा इथं काय त्यांनी संबंध लावला आहे, मी ग्रीनमध्ये दाखवतो तुम्हाला. बघा 3 आणि 7 10, मग येणारा आकडा कुठला 10 आला आहे, 9 आणि 13 22, मग यांची बेरीज इथे 6 आणि 10 16. मग आता इथे येणारा आकडा काय असणार आहे, तर आणखी एक लक्षात जर घेतलं तर बघा 7 नंतर इथे किती आले 9 आलेत, म्हणजे 2चा इथे फरक आहे. तर इथे जो आहे इथे 12वं पद यायला पाहिजे, 12. आणि याच्यामध्ये जर फरक बघितला 3 आणि 4 3 आणि 7 याच्यामध्ये 4चा फरक आहे, त्यानंतर 9 आणि 13 याच्यामध्ये सुद्धा 4चा फरक, याच्यामध्ये सुद्धा 4चा. मग इथे 12वं लेटर यायला पाहिजे, त्यानंतर 12 आणि 4 इथे 16वं लेटर यायला पाहिजे, आणि मध्ये येणारा आकडा 12 आणि 16ची बेरीज यायला पाहिजे. मग 12 आणि 16 जर याची बेरीज केली तर किती येते 28. आता मी सॉल्व न करता डायरेक्ट त्याचा आन्सरसुद्धा इथे सांगू शकतो की हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर, कारण इथे एल हे 12वं पद असतं, पी हे 16वं पद असतं आणि त्याची बेरीज ही 28 दिली आहे. इवन मी 28 वरून डायरेक्ट तुम्हाला इथे सांगून टाकलेलं आहे, कारण इथे 28 दुसरं कुठेच पद नाही आहे, फक्त इथेच आहे. पुढील प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर बघा 240 प्रश्नचिन्ह, 120 40 10 2. आता इथे काय केलं त्यांनी, तर बघा 120 इथे ना खरं तर गुणाकार केलेला आहे, म्हणजे पटीत. बघा 2 गुणिले 5 किती येतात 10, 10 गुणिले 4 40, 40 गुणिले 3 तर 120, मग 120 गुणिले --, म्हणजे 120 गुणिले 2 किती होणार तर 240, आणि 240 गुणिले 1 म्हणजे 240. म्हणजे बघा 5 4 3 2 1, मग इथे किती येणार 240. सो आपलं जे आहे बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, आता हे सुद्धा हे खरं तर काय होतं की आपल्याला कन्फ्यूज केलं जातं, 4-5 वाक्य घेतली जातात, पण अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, कारण या प्रकारची जी उदाहरणं जी असतात ही खूप सोपी असतात मित्रांनो. बघा पहिलं काय म्हटलं आहे की प्रियल अनुपेक्षा, मग प्रियलला मी पी म्हटलं इथे, अनुपेक्षा वयाने लहान आहे, मग इथे काय केलं प्रियल लहान आहे अनुपेक्षा, पी इज लेस दॅन ए. त्यानंतर मयंक संस्कृतीपेक्षा वयाने मोठा आहे, मग मयंक काय आहे मोठा आहे, पण मोठा आहे कोणापेक्षा संस्कृतीपेक्षा. त्यानंतर अनुप मयंपेक्षा वयाने मोठा आहे, मग अनुप काय आहे मोठा आहे कोणापेक्षा मयंकपेक्षा. त्यानंतर प्रियल संस्कृतीपेक्षा वयाने लहान आहे, मग लहान आहे संस्कृतीपेक्षा. आता इथे जर पाहिलं आपण तर एक जे पात्र आहे जे की आपल्याला एम एम दोन ठिकाणी दिसतं आहे, बघा इथे मला ए ए हा सुद्धा दिसतो आहे, त्यानंतर एम एम दोन वेळा आलेला आहे, एस एस पण आलेला आहे. एक आपण कुठला तरी एक जो आहे त्याला घेऊया. तर बघा मी समजा हे जे आहे ए इज ग्रेटर दॅन एम हे मी आधी घेतोय, ए हा मोठा आहे एमपेक्षा. त्यानंतर बघा एम हा मोठा आहे एसपेक्षा. त्यानंतर बघा एस, बघा इथे काय म्हटलं एस हा मोठा आहे पीपेक्षा. मग इथे आपल्याला जे भेटलं तर बघा ए हा सगळ्यात मोठा आणि पी हा सगळ्यात लहान. सो पी कोणासाठी आपण घेतलं प्रियलसाठी, सो प्रियल हा सर्वात लहान असणार आहे. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला बुधवार असेल. आता बघा 4 तारखेला काय आहे बुधवार, तर त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल. आता बुधवार जर असेल तर 4 तारखेला बुधवार, म्हणजे पहिला जो आपला शुक्रवार येणार आहे तो कधी येणार आहे 4 बुधवार गुरुवार शुक्रवार, म्हणजे 6 तारखेला जो आहे तो शुक्रवार येणार आहे. आता त्यांनी काय म्हटलं आहे की त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी, आता एप्रिल महिना आहे म्हणजे इथे किती असणार आहेत 31 दिवस असणार आहेत, ओके सॉरी 30 दिवस एप्रिल ना, ओके मार्च नंतर एप्रिल, सो 30 दिवस, ओके सो 30 दिवस असणार आहेत. मग आपण काय करणार, हे 6 तारखेला जो शुक्रवार आला आहे, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आठवड्याला म्हणजे 7 दिवसांनी परत शुक्रवार येणार आहेत, मग या 6 मध्ये किती मिळवले तर ते 30 पेक्षा कमी असणार आहे. तर बघा 7 × 7 = 7 × 14 = 7 × 21 = 28 28 + 6 म्हणजे 30 पेक्षा मोठे होतात, मग इथे 21 म्हणजे 7च्या पटीत एक संख्या मिळवायची, म्हणजेच 7 × 21 21 आणि 6 किती होणार आहेत 27. सो 27 तारखेला शुक्रवार असणार आहे, सो 27 एप्रिल या दिवशी
शुक्रवार असणार आहे. काय केलं मी, हा 21 आकडा कुठून आला, तर आठवड्याचे वार जे असतात ते किती असतात, 7 दिवस असतात. एकूण आठवड्याला 7 दिवस असतात, म्हणजे किती, 6 तारखेला शुक्रवार आहे तर 13 तारखेला पण शुक्रवार असेल, 13 तारखेला शुक्रवार आहे तर अशा प्रकारे 27 तारखेलासुद्धा शुक्रवार असणार आहे, कारण 7 आपण त्यामध्ये ॲड करतो आहे. त्यानंतर बघा, 1 ते 100 ह्या आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 14 च्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती. एकंदरीत फक्त आपल्याला एक 14चा पाठ करायचा आहे, 14चा टेबल येत असेल, बस झालं. आपल्याला माहिती आहे 14 7 किती असतात, 98, सो 7 एकूण संख्या असणार आहेत, कारण 8वी जी संख्या असणार आहे ती 112 असणार आहे, 14 8, सो आपण फक्त इतकं करायचं आहे, 7 संख्या इथे असणार आहेत. पुढील प्रश्न, जर हे एक दिलेले आहे मांडणी आणि 2 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एकच अंक येणार असेल तर तो अंक कोणता. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये कसं असतं, एक्झाममध्ये हे इथे सॉल्व करत बसू नका, हे व्यवस्थित सॉल्व करा. बघा, 9 आणि 4 किती होतात, 13, 13 शे 3 हा चलाला 1, 6 आणि 1 7, मग 7 मध्ये किती मिळवले तर इथे 6 येणार आहेत, तर आपण इथे जर 9 मिळवले, 7 मध्ये 9 मिळवले तर 16 येणार आहेत, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 9 हा आकडा येणार आहे. बाकी हे सॉल्व करण्याची अजिबात गरज नाही आहे, हे व्यवस्थित सॉल्व करा, बस झालं. पुढील प्रश्न, इथे म्हटलेलं 899,999 1 मिळवला, तर मग किती होणार, 9 लाख होणार आहेत. सो 9 लाख, बघा 2 4 5 0 इथे 6 0 दिलेत, 9 लाख म्हणजेच आपलं उत्तर जे मित्रांनो असणार आहे ते सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. शून्यांमध्ये कन्फ्यूज होऊ नका, इथे 6 0 आहेत, हे 90 लाख आहेत. त्यानंतर संदीपला रोज 2 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यानंतर इतके मिळतात, तर त्याला 1 तासाचे किती रुपये मिळतात. आता हे जे आहे तुम्ही काय करू शकता, बघा रोज किती काम करतो आहे, तर 3 तास आणि 15, म्हणजे एकूण तास त्याचे किती झाले, 15 ते 45, ओके, डायरेक्ट 3375 45 ने सुद्धा भागू शकता, पण 45 चा आकडा येत नाही, म्हणून 3 × 15 ठेवा तुम्ही, ओके, याला असं ठेवलं तरीही चालेल. आणि मग याला सॉल्व केलं की आपलं उत्तर आपल्याला मिळून जाणार आहे. मग बघा, 3 × 3 × 3 × 3 × 2 = 6, त्यानंतर इथे राहिला 1 × 3 = 15, मग इथे परत बघा 1125, मग त्याला 15 ने भागेला, 15 × 15, मग इथे तर गेले 15 सा किती होणार, 105, ओके, त्यानंतर मी इथे 105 मधून 112 आहेत, ओके, सो 5 इथे राहिले, 7, ओके, इथे घेतला आपण किती घेणार, 15 7, ओके सॉरी, 15 सक 90, 15 7 105 आणि 15 5 75, ओके, सो 75 रुपये हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता 3 ला जर 4 ने भागला तर आपल्याला पॉईंटमध्ये जे भेटणार आहे, बघा मग इथे होणार 4, मी इथे घेतलं पॉईंट, हे होणार 30, ओके, 4 7 28, ओके, म्हणजे 0.7 इथे असं भेटून जाणार आहे. पहिलं काय भेटलं, 0.7, त्यानंतर बघा इथे 13 आहेत, सो इथे आपण पॉईंट घेतलं, हे झाले 30, 13 × 2 = 26. आता हे जास्त काही पॉईंट काढण्याची गरज नाही, कारण आपल्याला 0.7 भेटलेलं आहे. त्यानंतर बघा 11, मग इथे झाले 30, इथे घेतला पॉईंट, 30 झाले, 11 × 2 = 22, हे पण आपल्याला 0.2 भेटलेलं आहे. आता 8 इथे घेतला पॉईंट, हे झाले 30, 8 × 3 = 24, सो 0.3, सो 0.7 हे सगळ्यात मोठं भेटतं आहे, सो 3/4, सो 3/4 हे आपलं ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, इथे 2 ठिकाणी स्टार दिले आहेत आणि स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल. आता दोन्ही ठिकाणी स्टार दिलेला आहे आणि = 1, म्हणजे बरोबर 1 1 आलेला आहे, म्हणजेच काय दोन्ही संख्या इथे सेम पाहिजेत, म्हणून आपण 8 आणि 8 जर घेतले, कारण दोघांची जर बेरीज केली, 5 आणि 3 किती होतात, 8, म्हणून इथे काय घ्यायला लागेल, 8, मग 8 आणि 2 कॉमन डिनॉमिनेटर म्हणजेच छेद जो आहे तो सामायिक आहे, सो आपण एकदाच लिहिणार, 5 आणि 3 झाला 8 8 8 8 × 8 म्हणजेच 1, सो 8 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, 700 रुपयांच्या वस्तूची शेकडा किंमत 15% वाढवली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. आता काय म्हटले तर बघा, शेकडा 15% म्हणजे 100 ला त्यांनी किती रुपये वाढवले, तर 15 रुपये, आणि आपली किंमत जी आहे ती किती आहे, 700, ओके, तर त्या वस्तूची वाढवलेली किंमत आता आपण काढणार आहे, 2 0 गेले, 2 0 गेले, 15 7 किती, 105, 5 4 10
ओके 105 म्हणजे 105 रुपये वाढवले, तर त्या वस्तूची नवीन किंमत मग आता 700 मध्ये आपल्याला किती 105 मिळवावं लागणार, 700 मध्ये 800, सो 805 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, राम श्याम आणि जॉन यांच्या वयाची सरासरी जी आहे ती 16 वर्षे. बघा हा राम श्याम आणि जॉन यांची सरासरी म्हणजेच काय येणार आहे, डिवाइड बाय 3 बरोबर किती 16 वर्ष. त्यानंतर आपल्याला काय म्हटलं आहे बघा, राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 आहे, म्हणजे दोघांच्या वेरीज जी आहे ती किती असणार आहे, 28 असणार आहे. सो राम आणि श्यामच्या ऐवजी आपण इथे आता घेणार आहोत 28. ओके तर जॉनचे वय किती, मग आता हे जे आहे इक्वेशन फक्त सॉल्व करा, झालं 28 अधिक J बरोबर डिवाइड बाय 3 बरोबर 16. बघा 28 अधिक J बरोबर हे किती 16 आणि 3 यांचा तिरकस गुणाकार होणार, 37 किती 48. सो जॉन बरोबर किती असणार आहे, 48 मधून जर 28 गेले तर किती राहणार आहेत 20. सो जॉनचं वय जे आहे ते 20 वर्ष मित्रांनो असणार आहे. सो बी हे जे आहे हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आलेलं आहे, 20 वर्ष. त्यानंतर पुढील प्रश्न, मधल्या रांगेत एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17वा असल्यात एकूण रांगेत मुले किती आहेत. खूपच सोपं आहे. बघा प्रॅक्टिकली समजावं म्हणून मी ते घेतो आहे. समजा ही रांग आहे आणि इथे जो मुलगा आहे त्याचा वॉईस त्याचं क्रमांक जो आहे तो 17 आहे, म्हणजे इथे 16 मुलं आणि इकडे 16 मुलं, 16 16 32 आणि हा 17वा जो आहे तो 33वा. सो 33 मुलं एकूण 33 मुले त्या रांगेत असणार आहेत. पुढील प्रश्न, रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत 19 कशी लिहिली जाते. 19 म्हणजे 10 अधिक 9, मग इथे 10 जे आहेत बघा याने दाखवलेले आहेत, इथे पण दाखवले आहेत, आणि 9 म्हणजे IX ने दाखवलं जातं. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, आता याच्यामध्ये बघा हे दिलेले आहेत, खूप सोपं आहे. बघा 5 लाख, सो 5 लाख 6 हजार, मग इथे 6 हजार म्हणजे ते 06, 786. ओके याच्यामधून काय केलं त्यांनी, 4 लाख, सो 4 लाख 302 म्हणजे इथे 00 आणि 302 हे काय करायचे, वजा करायचे आहेत आणि मग उत्तर काय येईल ते लिहायचे. बघा 6 तून 2 गेले तर इथे राहणार 4, 8 तून 0 गेले तर इथे राहणार आहेत 8, त्यानंतर 7 तून 4, 7 तून 3 गेले तर इथे राहणार 4 आणि 6 तून 0 गेले तर राहणार आहे 6. आता मी हे पूर्ण काही सॉल्व करणार नाही आहे, कारण मला इकडे बघा 6 4 8 4, तर मला फक्त एकाच ऑप्शनमध्ये दिसतात ते म्हणजे ऑप्शन ए. बघा शेवटचे जे अंक आहेत 6 4 8 4, सो डायरेक्ट आपण लिहू शकता, हे काही करण्याची गरज नाही किंवा केलं तरी पण काही हरकत नाही. 50 आणि 40 म्हणजे इथे 10. सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, पुढील प्रश्न असा आहे, सुजयला मराठीत 75 पैकी 60, बघा 75 पैकी 60 60 गुण मिळालेले आहेत, 75 पैकी 60 गुण मराठीमध्ये, इकडे 40 पैकी 36 गुण गणितात, त्यानंतर 50 पैकी 30 गुण, सॉरी मी उलटं लिहिलं आहे, सॉरी 75 पैकी 60, सो 60 कितीपैकी 75 पैकी, त्यानंतर 40 पैकी 36, त्यानंतर 50 पैकी 30 आणि 100 पैकी 75. तर टक्केवारीनुसार त्याला कोणत्या विषयात सर्वात चांगले टक्के मिळालेले आहेत. आता बघा 75 जे आहे ते मी 100च्या पटीत समजा काढतो आहे, तर गुणिले 100 जर केले, बघा इथे गुणिले जर 100 केले तर आपल्याला इथे उत्तर काय मिळून जाईल मित्रांनो, तर बघा 15 15चा जर टेबल घेतला, 15 चौक 60, 15 5 75, 5 1 5 5 2 म्हणजे ते 20 येणार आहे. सो त्याला 20 गुणिले 4 म्हणजे ते मराठीमध्ये 100 पैकी 80 भेटतात त्याला. ओके जर टक्केवारीने काढले तर, त्यानंतर 36 बघा, तर गुणिले समजा 100 केले तर हा 0 जाणार 0 जाणार, त्यानंतर 4 1 4, 4 9 36, 9 गुणिले 10 म्हणजेच 90 गुण त्याला गणितात भेटत आहेत. आता इथे जर टक्केवारी केली तर 50 पैकी 30 म्हणजे 100 पैकी इथे 60 भेटणार, दुप्पट फक्त करा, 50 चे दुप्पट 100, 30 चे दुप्पट 60 आणि ते 100 पैकी 75 म्हणजेच एकंदरीत गणितात 90 गुण त्याला मिळालेले आहेत. सो गणितात सर्वात जास्त टक्केवारीनुसार गुण मिळाले आहे. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, दर साल दर शेकडा 10% दराने 60
6,000 मुद्दलाचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल? आता 6,000 बघा, इथून 200 ने गेले तर 60 राहणार आहेत, 60 गुणिले 10 म्हणजेच किती होणार आहे? 600. हे खूप सोपं असतं, क द म छेद 100 हे सूत्र आहे, पण सूत्राची मग मित्रांनो गरज नाही आहे. याच्या 10% बघा, आधी तुम्हाला 200 फक्त घालवायचे आहेत, कारण डिवाइड बाय 100 करतो, मग 60 गुणिले 10 म्हणजे किती? 600. हे डायरेक्ट आपल्याला तोंडी यायला पाहिजे, कारण बघा 100चा 1% म्हणजे आपण काय करतो, हे 200 घालवतो आणि मग 1 गुणिले 1 म्हणजे 100चा 1% 1 असतो, मग 6,000चा 10% म्हणजे 600. पुढील प्रश्न, 80 मीटर बाजू असलेला चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीचे तार लागेल? आता हे जे आहे ते बघा कशा पद्धतीचं आहे, की हे समजा आपलं कुंपण आहे, मग हे किती आहे? 80 मीटर एक बाजू आहे, याचे 4 पदरी आपल्याला कुंपण घालायचं आहे. मग आपल्याला परिमितीचं सूत्र वापरायला लागेल, 4 गुणिले बाजू, हे म्हणजे 1 पदर तार आपले घालण्यासाठी. बघा हे जे आहे 1 पदर, अशा किती पदरी आपल्याला घालायचे आहेत? सेम याच्यासाठी 4 पदरी म्हणजेच गुणिले 4, मग 4 गुणिले 4 म्हणजे इथे होणार आहे 16, मग 16 गुणिले इथे बाजू, बाजू किती आहे? 80 मीटर. ओके, सो 16 गुणिले फक्त 8 करायचे आणि आपलं उत्तर इथे मिळून जाणार आहे, म्हणजेच किती? 16 8 किती? 128. सो 101280. ओके, सो आणि हा 0 इथे लिहिला, 128 आणि 0, सो 1280 मीटर हे दिलेलं प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, 5 छेद 12 गुणिले 4 छेद 3 गुणिले 9 छेद 10 तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? आता हे काय सॉल्व करत बसू नका, बघा कट करत करायचं आपल्याला. बघा 3 1 3 3 3 9, सॉल्व म्हणजे सॉल्व करायचंच आहे, फक्त कट करायचं असं मला म्हणायचं. 2 2 4, ओके, त्यानंतर 2 5 10, हे 5 जाणार, हे 5 जाणार, त्यानंतर बघा 3 2 होणार 6, 6 छेद 12 म्हणजे 1 छेद 2. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे बी, हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 65 येते तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती? याच्यासाठी बघा मित्रांनो, समजा मी 5 संख्या ज्या आहेत, बघा इथे काय करतो आहे, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या आणि 5वी संख्या. आता 5 विषम संख्या, मी ही पहिली संख्या मधली संख्या जी आहे तिला एक्स म्हणतो आहे, मग ही संख्या काय असणार आहे? तर 1 वजा 2, कारण विषम संख्याचा बेरीज हे जे फरक जो असतो तो 2चा असतो आणि हा असणार आहे 1 वजा 4. ही पुढे आपण चाललो आहे संख्या, मग ही असणार आहे 1 अधिक 2 आणि ही जी असेल ती 1 अधिक 4 असणार आहे. मग आता काय म्हटलं त्यांनी, सर्वात मोठी विषम संख्या, सर्वात मोठी विषम संख्या 1 अधिक 4. मग आपण काय करू, सगळ्यांची बेरीज जी आहे ती करणार आहोत. आता बेरीज जर केली तर बघा, हे 4 वजा 4 निघून जाणार, 2 2 निघणार, म्हणजेच x x x x, म्हणजे 5 वेळा x आपल्याला करायचं आहे. मग 5 वेळा x केले तर ते 65 येतात. मग x ची किंमत 65/5 म्हणजेच आपल्याला इथे किती मिळून जातात? 13. मग x ची किंमत आपल्याला इथे 13 मिळालेली आहे, पण आपल्याला म्हटलं सर्वात मोठी विषम संख्या, मोठी विषम संख्या किती आहे? 1 अधिक 4. मग x मध्ये म्हणजे ज्या 13 मध्ये 4 मिळवा, 13 आणि 4 किती? 17. सो 17 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9 बरोबर किती? आता याआधी मी व्हिडिओ अपलोड केले आहे ज्याला बॉडमास रूल म्हटलं जातात, म्हणजेच आपल्याला आधी भागाकार नंतर गुणाकार नंतर वजा अधिकानंतर वजाबाकी करावी लागते. मग आता इथे काय करणार, आधी आपण भागाकार करणार, 9 भागिले 9 म्हणजे इथे 1 येणार आहे, मग इथे वजा चिन्ह जसे आहे तसे, त्यानंतर गुणाकार 9 गुणिले 9 म्हणजे इथे 81 येणार आहेत, त्यानंतर अधिक इथे बघा हे अधिकचं चिन्ह जसे आहे तसं आणि हे 9 जसं आहे तसं, नंतर बेरीज करायची असते, 9 अधिक 81 म्हणजे 90 90 मधून 1 गेला म्हणजे किती? 89 मित्रांनो उत्तर मिळत आहे. सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, हे दिलेलं आहे इकडे आपल्याला दिलेल्या आहेत काही संख्या, तर त्यांची बेरीज करायची आहे. बघा बेरीज आपण कशा पद्धतीने करणार आहोत. आता हे जे आहे एकदम स्टुपिड क्वेश्चन आहे, का स्टुपिड क्वेश्चन? तर बघा 3 भागिले 3 म्हणजेच 1, 4 भागिले 2 म्हणजेच झाले 2 आणि 5 भागिले 1 म्हणजेच किती? 5. याची बेरीज किती? 5 आणि 2 6 7 आणि 1 8, या तिघांची जी बेरीज आहे ती 8 झालेली आहे. आणि ते जर आपण ऑप्शनमध्ये बघितलं तर, आणि इकडे काय बेरीज आहे म्हणजे अजून आपल्याला 1 1 छेद 5 आणि 2 छेद 2 छेद 4 त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. आता इथं ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर इथे
हे सर्व जे आहेत दिलेल्या संख्या ज्या आहेत, ही संख्या, ही संख्या आणि ही संख्या, ही काय आहे, 8 पेक्षा छोटी आहे. सो आपण डायरेक्ट म्हणणार की बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर, कारण 3 संख्यांची बेरीज जर 8 आलेली आहे आणि अजून या संख्या मिळवायची आहेत, म्हणजेच 8 पेक्षा मोठी संख्या पाहिजे. सो 8.7 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, आता हे वर्गमुळात दिलेलं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. बघा इंटरेस्टिंग कशा पद्धतीचं आहे, तर बघा आधी हा आपण वर्गमूळ जो आहे याच्यात दिलेला आहे वर्गमुळात, त्याला आपण सॉल्व करणार आहोत. 20 अधिक 4 चा वर्ग, 4 चा वर्ग किती असतो, 16. मग 16 अधिक 20 म्हणजे 36, आणि याला जर वर्गमुळातून काढलं तर हा किती होणार आहे, 36 चा वर्गमुळात 36 म्हणजे 6. ओके, म्हणजेच आपल्याला हा जर सोडवायचा असेल 3 अधिक 6, बघा मग नंतर काय राहणार आहे, बघा मी इथे लिहितो आहे 166 अधिक हा वर्गमुळात 3. ओके, अधिक याला सॉल्व केल्यानंतर 36 भेटते, वर्गमुळात 36 म्हणजे 6. मग बघा इथे 3 अधिक 6 म्हणजे वर्गमुळात 9, आणि वर्गमुळात 9 म्हणजेच किती, तर 3. ओके, मग 166 अधिक 3 म्हणजेच किती होणार, 169 हे वर्गमुळात, आणि 169 वर्गमुळात म्हणजेच 169चा वर्गमूळ काय असणार आहे, तर त्याचा वर्गमूळ असणार आहे 13, कारण 13चा वर्ग हा 169 असतो. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, सचिन सेहवाग व धोनी मिळून 228 धावा इथे करतायत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हटलं आहे सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या धोनीने. इथे धोनी जो आहे हा दिलेला आहे, बघा इथे पण धोनी दिलेला आहे, इथे पण धोनी दिलेला आहे. मग आपण धोनीच्या फॉर्ममध्ये हे घेऊया, बघा सचिन सेहवाग आणि धोनी यांनी एकूण मिळून किती केले, 228 धावा. सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या, मग सेहवाग जो आहे त्यांनी किती केल्यात, तर धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्यात, म्हणजे D-12 असं पण आपण लिहू शकतो. ओके, हे जे आहे ह्या अशा पद्धतीने लिहिलं तरीही चालणार आहे, बरोबर आहे, की सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या, म्हणजे धोनीने इथे कमी धावा केलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. किंवा असं, किंवा धोनीला X समजा मी काय करतो आहे, धोनीला D समजा मानतो आहे, असंही केलं तरी चालेल. बघा की धोनीला जो आहे मी इथे D मानतो आहे, मग सेहवागने जे धावा केलेल्या आहेत त्या किती झाल्या, धोनीपेक्षा 12 धावा जास्त. मग आपण म्हणूया की सेहवागने केलेल्या ज्या धावा आहेत ते D अधिक 12. त्यानंतर धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या, धोनीच्या धावा किती आहेत, D. 9 धावा कमी केल्या, म्हणून आपण इथे म्हणतो आहे D इथे येणार आहे अधिक 9. ओके, सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या, आणि धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या, म्हणजे सचिनने 9 धावा जास्त केलेल्या आहेत. मग याची तिघांची जी बेरीज आहे ती किती पाहिजे, 228. बघा ह्या झाल्या सेहवागने केलेल्या, सेहवाग ह्या झाल्या सचिनच्या धावा, आणि डी ज्या आहेत त्या नुसत्या कोणाच्या, धोनीच्या धावा. ओके, मग बघा तिघांची बेरीज करतो, D अधिक 12 अधिक D अधिक D अधिक 9, एकूण किती होणार, 228. मी इथे डायरेक्ट करतो आहे, बघा यांची तिघांची बेरीज करतो आहे, तिघांची बेरीज किती पाहिजे, 228. डी 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 म्हणजे किती झाले, 3D. 12 अधिक 9 म्हणजेच किती येणार, 21. बरोबर किती येणार, 228. मग 228 मधून हे 21 इकडे जाणार, म्हणजे वजा होणार, तर 3D बरोबर 228 मधून जर 21 गेले तर इथे किती राहणार, 207. मग 207ला जर 3 ने भागलं, म्हणजे डी म्हणजे धोनीच्या धावा आपल्याला इथे मिळणार आहेत. मग बघा 207ला 3 ने भागलं, 3 सक 18 इथे उरणार 2, 3 9 27 म्हणजे 69 या धोनीच्या धावायला. पण आपल्याला विचारलं तर सचिनने किती धावा केल्या, मग सचिनच्या धावा किती आहेत, D अधिक 9. मग 69 मध्ये अजूक 9 मिळवा, म्हणजे किती होणार, 69 अधिक 9 78. सो आपलं जे उत्तर येणार आहे, बघा मी ग्रीनमध्ये दाखवतो आहे, 78 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, एक शीतपेय बनवणाऱ्या कारखान्यात एक यंत्र 840 बाटल्या सरासरी 6 तासात भरते, तर तेच यंत्र 5 तासात किती बाटल्या भरेल. आता याच्यासाठी पण बघा, एक यंत्र 840 बाटल्या 6 तासात भरते, 6 तास बरोबर 480 बाटल्या, तर 5 तासात किती भरेल. आपण आता याला 1 मध्ये कन्वर्ट करूया, मग बघा डिवाइड बाय 6 केलं मग इथे किती होणार आहे, हा तास असणार आहे, म्हणजे हा 1 तास बनेल,
आणि ह्या बाटल्या 840 ला 6 ने जर भागला तर किती येणार आहे, 6 × 6 ओके, इथे राहिले 2, 6 × 6 = 24, म्हणजे एका तासात 140 बाटल्या भरणार आहे. बघा दोन्ही बाजूला 6 ने भागलं तर एका तासात 140 बाटल्या. मग आता आपण काय करूया, आपल्याला विचारले 5 तासात, मग इथे एक तास जे आहे त्याला 5 ने गुणूया, मग 1 × 5 5 तास होतील, आणि 140 ला सुद्धा आपण 5 ने गुणूया, 140 × 5 14×5 = 70, आणि तो 140 × 0 म्हणजे 700 बाटल्या भरण्यात येतील. सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, एका पुस्तकाची छापील किंमत 10 रुपये असून त्या पुस्तकावर 10% सूट मिळाली. आता 10 रुपयाच्यावर 10% सूट म्हणजे किती, 1 रुपया, कारण 100 वर 10% म्हणजे 10 रुपये, तर 10 रुपयावर 10% सूट म्हणजे 1 रुपया, 1 रुपया सूट मिळालेली आहे. तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती असणार आहे, सूट मिळाली तर 10 मधून 1 रुपयाची सूट म्हणजे 9 रुपये, सो त्याची विक्री किंमत जी असणार आहे ती 9 रुपये असणार आहे. पुढील प्रश्न, ताशी 72 किलोमीटर वेगाने धावणारी 163 किलोमीटर लांबीची आगगाडी 237 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडून जाईल. आता हे जे दिलेलं आहे डिस्टन्स, ते बघा, ही आगगाडीची लांबी समजा, बघा की ही जी असते आपली, समजा आगगाडी आहे आणि हा जो आहे हा समजा पूल आहे, ओके, इतका पूल आहे, आपल्याला ओलांडून जायचं आहे, म्हणजेच काय, हा अंतर अधिक ही आगगाडी जी असणार आहे तिचं अंतर, म्हणजे दोघांची बेरीज करावी लागेल, म्हणजे एकूण जे अंतर जे असणार आहे ओलांडून जाण्यासाठी 163 अधिक 237, 7 × 3 = 1000, हा चालला 1 × 3 = 4, 4 × 6 = 1000, हा चालला 1, म्हणजे 400 मीटर हे अंतर असणार आहे. ओके, टोटल अंतर जे आहे ते आपल्याला किती, 400 मीटर, कारण गाडीची लांबी आणि पुलाची लांबी. पण इथे जे आपल्याला दिलेलं जे आहे युनिट जे दिले ते किलोमीटरमध्ये, आणि हे जे आहे हे मीटरमध्ये, मग आपल्याला माहिती आहे की 518 ने फक्त भागिलं की ताशी पर किलोमीटर जो आहे त्याला आपण कन्वर्ट करू शकतो. मग आता बघा, इथे जो दिलेला आहे आपल्याला 72 दिला आहे, त्याला मी मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करतो आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करतो आहे, फक्त 518 ने भागलं की आपल्याला मिळून जाणार आहे मीटर पर सेकंड. 18 × 18 = 18, 72, 4 × 5 म्हणजे किती, 20. बघा 72 किलोमीटर ताशी जो आहे, मग हा काय असणार आहे की प्रति सेकंद, म्हणजे 20 मीटर प्रति सेकंद, ओके, हा असणार आहे आपला नवीन वेग, ओके, ज्याला मी किलोमीटर प्रति तास दिला होता त्याला मी मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट केलं, तो आला 20. कसं केलं, 518 ने फक्त गुणायचं आहे. नंतर बघा, आपलं अंतर आहे टोटल 400, मग आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला वेळ काढायचा असेल, मग वेळ म्हणजे आपल्याला काय, जे अंतर दिलेलं आहे भागिले वेग केलं की आपल्याला वेळ मिळून जाणार आहे. मग अंतर किती आहे, बघा अंतर आहे 400 आणि वेग जो आहे तो किती आहे, 20, 0 0 गेले, 2 × 2 = 4 म्हणजे इथे येणार 20, सो 20, आणि इकडे जो आहे ते सेकंद, मीटर मीटर कट होणार, मग इथे राहणार फक्त सेकंद, म्हणजेच 20 सेकंदामध्ये जे दिलेलं अंतर जे आहे ते पार होणार आहे. सो ए हे दिलेलं प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, एका बिस्किटाच्या पुढ्यात जेवढी बिस्किटं आहेत तेवढ्याच बिस्किट तेवढ्याच संख्येवढे पुढे खरेदी केले तर 81, म्हणजे इथे काय म्हटलं आहे की ही जी संख्या आहे याचा स्क्वेअर रूट काढा, म्हणजे वर्गमूळ काढा, कारण जितकी संख्या, बघा एक्स गुणिले जितके संख्या तितकेच पुढे, म्हणजेच 1 × x = 81, मग आपल्याला माहिती किती गुणले किती बरोबर 81 असतं, तर 9 × 9 = 81, म्हणजे 9² = 81, सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, हे दिलेलं एक आहे आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. आता मी तुम्हाला एक सजेशन करतो आहे की बघा, इथे गुणाकार भागाकार दिला, तर इथे काय करा, फक्त गुणाकार करा आणि याचा इन्वर्स घ्या, म्हणजे 9/2 आहे तिथे 2/9 घ्या बस, आणि याला सॉल्व करा. मग बघा 5 5 कॅन्सल झाले, ओके, त्यानंतर बघा 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 2 बघा इथे 2 राहिले आहेत, 2 × 2 = 4, 4/8 म्हणजे 1/2, सॉरी काहीतरी चुकतं आहे, एक मिनिट, 2/9, ओके, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, ओके, 3 आहे तिथे, 2 × 2 = 2, 2 × 2 = 4, 2 × 2 = 2, म्हणजेच 1/6. सो दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे 1/6. लक्षात घ्या, परत मी एकदा परत एक्सप्लेन करतो आहे, बघा 5/8
गुणिले 6/5 आणि इथे भागाकार होता, मी याचा इन्वर्स घेतला म्हणजे गुणाकार, आणि इथे आलेली पुढची संख्या जी आहे ती फक्त उलट घ्यायची. इथे 9/2 होती म्हणून 2/9 घ्यायचे. आता बघा इथे काय केलं, 5 × 5 5 × 5 हे दोन्ही कॅन्सल झाले. त्यानंतर बघा 2 × 2 2 × 8 ओके, 3 × 3 3 × 2 = 6 3 × 3 = 9 ओके. मग आता बघा 2 × 2 2 × 2 = 4 मग इथे वर काय राहिलं, फक्त 1 × 1 म्हणजे 1 राहणार आणि 2 × 3 म्हणजे 6. सो 1/6 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर, ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न. सो इथे जी आपली व्हिडिओ जी आहे ती मित्रांनो संपलेली आहे. कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा, आणि काही डाऊट्स असतील तर तेही विचारा, आणि पुढची व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच, लवकरच भेटूया.